मुलाची चौकशी करणार आहे. चौकशी करण्याची परवानगी बाल हक्क न्याय मंडळाकडून पुणे पोलिसांना मिळालेली आहे. उद्या 2 तास पुणे पोलीस चौकशी करण्याची परवानगी त्यांना मिळालेली आहे. 2 तास ते चौकशी करणार आहेत. मुलाचे पालक उपलब्ध नसल्यामुळे बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीमध्ये उद्या चौकशी केली जाणार आहे. तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी. पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. चौकशी करण्याची परवानगी बाल हक्क न्याय मंडळाकडून पुणे पोलिसांना मिळालेली आहे. उद्या 2 तास त्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलीस याची चौकशी करणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय अधिकचे अपडेट्स? अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची परवानगी आता मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कल्याणीनगर अपघात प्रकरणी बाल हक्क न्याय मंडळाला एक पत्र दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना अल्पवयीन मुलाची जी चौकशी आहे ती करण्याचं खरं तर हे पत्र होतं आणि तशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. आणि यावर निर्णय देताना आता उद्याच्या दिवस पुणे पोलिसांना त्या अल्पवयीन तरुणाची 2 तास चौकशी करण्याची परवानगी जी आणि मान्यता जी आहे ती या मंडळाने दिलेली आहे. अल्पवयीन तरुणाचे काही सदस्य फॅमिली रिलेटिव्ह तिथे असणं अपेक्षित आहे, मात्र बाल सदस्य बाल हक्क मंडळाचे जे सदस्य आहेत तेच त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्यासमोर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी करण्यात येईल. अपघात प्रकरणी नेमकी आता पोलीस काय चौकशी त्याच्याकडनं करतात आणि पुढे या गुन्ह्याचा तपास करतात हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीसाठी.